प्रश्न अध्यक्ष महाराज उपस्थित केला की हे आणण्यासाठी करोडो रुपये खर्च झाला. अध्यक्ष महाराज, हे आणण्यासाठी कोणतेही करोडो रुपये खर्च झाला नाही. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जेवढा खर्च आहे त्याच्याही पेक्षा कमी खर्च म्हणजे एकूण फक्त जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त 14,08,000 रुपयाचा खर्च झाला. म्हणून हाही गैरसमज हा दूर करण्याची आवश्यकता आहे. मग तिसरा मुद्दा, कारण नसताना आणण्यात आला की वाघनख ठेवण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च केला जातो आहे, हेही अर्ध सत्य नाही तर पूर्ण असत्य आहे. कारण यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतोय 4 ठिकाणी त्याची डागडुजी, त्या म्युझियमचं नूतनीकरण यासाठी हा खर्च केला गेला, हा वाघनखासाठी केलेला नाही. एक प्रश्न उपस्थित केला गेला की 350वा वर्षच नव्हतं. मला माहित नाही अध्यक्ष महाराज, मी 7-8 लोक गाहून हे पुन्हा एकदा नव्हे 10-10 मोजून घेतलं की शंका असता कामा नये. पण अध्यक्ष महाराज, 2 जून तर वाघनखा आणण्यासाठी 14 लाख रुपयांचा खर्च झालेला आहे असं मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे. वाघनखांवरून आता सरकारच्या वतीनं स्पष्टीकरण सांगण्यात येतंय. वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटी रुपयांचा खर्च झाला हा विरोधकांचा आरोप देखील त्यांनी खोडून काढला. हे पूर्ण असत्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटी रुपयांचा खर्च झालेला नाही हे मुनगंटीवार यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी आपण केलंय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय अध्यक्ष महाराज आदर्श राजा आणि रयतेचं राज्य ही कल्पना ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवता यावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण काम केलं. एक अध्यक्ष महाराज शंका केली की मग अनेक वाघनख आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनखाच्या संदर्भामध्ये नाही. आणि म्हणून हा प्रश्नही गैर आहे. आणि कोणीही इतर वाघनखाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखा आहे. खरं तर वेळेच्या अभावी आज व्यस्ततेचा दिवस असल्याने मी पूर्ण टिपण करू शकणार नाही, पण राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक छोटी पुस्तिका ही लवकरच तयार करून निश्चितपणे सर्व सदस्यांना दिली जाईल. कारण अध्यक्ष महाराज हा संवेदनशील विषय आहे आणि एखाद्याच्या मनात कोणतीही शंका उपस्थित झाली तर प्रत्यक्ष भेटून त्यांनी शंका ठीक आहे निरसन करा. मुफ्तीजी. अध्यक्ष महोदय, मेरी कॉन्स्टिट्युएंसी मालेगाव सेंट्रल में 26 मई बरोज इतवार जूना आगरा रोड पर रात में 12:30 बजे मालेगाव के एक से मेयर अब्दुल मालिक MIM के मेरी पार्टी के नासिक जिला के सदर अब्दुल मालिक यूनुस ईसा पर फायरिंग हुई जिन्हें 3 गोलियां लगी जान. आणि बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.